जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सुलेजवळील शाखेचा 40वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाखाधिकारी सिद्धाराम वाडी, बँक इन्स्पेक्टर धनप्पा बंथनाळे, लिपिक बाबूराव सानप, सागर हिरेमठ, विकास सोसायटीचे सचिव सिद्धाराया चडचणे, राजकुमार बगले यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी आणि प्रमुख खातेदारांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आलं. या प्रसंगी बँकेचे शाखाधिकारी सिद्धाराम वाडी यांनी बँकेचा लेखाजोखा मांडला. यांच्या सर्वमार्फत आजच्या शाखेचे वर्धापन जे 40वं वर्धापन साजरा होत आहे. आज बँकेच्या आणि विविध योजनांचा राबत आहे, ठेवीचे आणि कर्जाचे. आणि आज शाखा 10 कोटीच्या पुढे शाखा वाटचाल करत आहे. आणि विविध जेएलजी गटामार्फत, मॅक्रो फायनान्स म्हणून जेएलजी गटामार्फत आम्ही आज 40 लोकांना 10 लाखाचे कर्ज वाटप केलेलं आहे. त्याच्यामध्ये लहान छोटे छोटे व्यापारी असेल किंवा एअर कटिंग दुकानपासून ते छोटे छोटे व्यापारीपर्यंत सर्वांना आम्ही 25-25 हजारचे कर्ज वाटप केलेलं आहे. नावनागरीमध्ये आतापर्यंत आम्ही शेती कर्ज वाटप करत होतो, आता आम्ही नावनागरीमध्ये प्रदार्पण केलेलं आहे. यावेळी लिपिक बाबूराव सानप यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामुळे या सर्व कार्यक्रम वर्धापन दिन आणि कुशल प्रशासक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबवल्या गेल्या. नॉन फंड बिझनेस आणि शेती कर्ज, डायरेक्ट शेती कर्ज वाटप ह्या ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या प्रभावी ठरल्यामुळे आणि पुन्हा शेतकरी या बँकेकडे आकर्षित झालेला आहे. आणि त्यांना सर्व ज्या बँकेच्या सोयी सुविधा आहेत त्याबद्दल व्यवस्थित म्हणजे आपलं बँक स्टाफ मार्गदर्शन करीत असल्यामुळे ते बँकेबद्दल आस्था निर्माण होऊन पुन्हा हळूहळू म्हणजे बँकेच्या नफ्यामध्ये म्हणा किंवा त्याच्या व्यवहारामध्ये म्हणा वृद्धिंगत्याचा वाढत चाललेली आहे. दरम्यान पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलचे पत्रकार रविकांत बगले यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विजयकुमार चव्हाण, माजी सरपंच पिरोजी शिंगाडे, यल्लप्पा बगले, केगावचे शंकरप्पा कोगनुरे, प्रगतशील शेतकरी इरण्णा मुडवे, मल्लिकार्जुन अष्टगे, सुरेश घुडके, श्रीमंत बगले, महादेव चडचणे, रामचंद्र इंगळे, दशरथ शिंदे, नागनाथ बगले आदींची उपस्थिती होती. ठेवीदार, खातेदार, शेतकरी, व्यापाऱ्यांनी वर्धापन दिनानिमित्त शाखेत येऊन शुभेच्छा दिल्या.